रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच News24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी ज्योती, आपण पाहताय News24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्रात तुमचं स्वागत। पाहूयात नगर शहरातील काही महत्त्वपूर्ण घडामोडी। पोलेगाव उपनगरातील डॉक्टर आंबेडकर चौकात टपरीमध्ये गुटखा विक्री करणाऱ्यावर अन्न प्रशासन विभागाने कारवाई केली आहे। या कारवाईत मावा आणि विविध कंपन्यांचा गुटखा असा 21,196 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। नगर शहर अन्न सुरक्षा अधिकारी शरद पवार यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुटखा विक्री करणारा गणेश बाळासाहेब कोलते याच्या विरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात भादवी कलम 188, 272, 273 आणि 328 या कलमांवये गुन्हा दाखल करण्यात आलाय। तब्बल 4 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेला मुहूर्त मिळालाय। येत्या सोमवारी म्हणजे 8 ऑगस्टला एकाच दिवशी महापालिकेत 2 सभांचं आयोजन करण्यात आलंय। दुपारी 1 वाजता हरघर तिरंगा उपक्रमासंदर्भात विशेष सभा होणार आहे, तर दुपारी 2 वाजता विविध विषयांवर महापालिकेची सर्वसाधारण सभा महापौर रोहिणी शेंडगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे। दरम्यान मार्च महिन्यात अंदाजपत्रकीय सभा झाल्यानंतर तब्बल 4 महिन्यांनी महापालिकेची सभा होणार असल्याने शहरातील पाण्याची समस्या तसेच शहरातील रस्त्यांची झालेली दुरावस्था आणि रखडलेली कामे यावरून ही सभा गाजण्याची चिन्हे आहेत। वीज बिल भरा अन्यथा कनेक्शन कट केले जाईल असे खोटे सांगून एका महिलेच्या खात्यातून 49,999 रुपये वेळोवेळी काढून घेण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय। तर आपली फसवणूक झाल्याचं संबंधित महिलेच्या लक्षात येताच त्यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। दरम्यान पोलिसांनी 2 मोबाईल नंबरधारक अनोळखी व्यक्तीविरुद्ध भादवी कलम 420, 379 माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 कलम 43, 66 ड प्रमाणे गुन्हा दाखल केलाय। काल दुपारी 1 ते 2:15 दरम्यान ही घटना घडली आहे। यानंतर या महिलेच्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। शासनाचे निर्देश डावलून रात्री उशिरापर्यंत हॉटेल सुरू ठेवणाऱ्यांवर कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे। कोतवाली पोलीस ठाणे अंतर्गत आगामी सण आणि उत्सवाच्या पार्श्वभूमीवर दक्षतेचा भाग म्हणून रात्री 11 नंतर सुरू असलेले हॉटेल आणि इतर आस्थापनांना नोटीस बजावून कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांनी दिली आहे। तसेच शहरात रात्री उशिरापर्यंत विनाकारण गट, जमाव, घोळका करून बसणाऱ्या युवकांवरही कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आलाय। येत्या काळात नगर शहरामध्ये मोहरम, दहीहंडी आणि गणेशोत्सव आदी सण आणि उत्सव साजरे होणार आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी शहरात झालेल्या दगडफेकीच्या घटनेनंतर कोतवाली पोलिसांनी येत्या काळातील सर्व उत्सवांमध्ये कोणतीही अनुचित घटना घडणार नाही यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत। याचाच भाग म्हणून रात्री उशिरा शहरात विनाकारण फिरणाऱ्या, घोळका करून बसणाऱ्या युवकांवर कारवाई करण्यात येणार आहे। दुचाकीवरून आलेल्या 2 अनोळखी व्यक्तींनी एकाला शिवीगाळ करत लोखंडी रॉडने मारहाण केली आहे। उदय शंकरराव दरंदले असे जखमी व्यक्तीचं नाव आहे। त्यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून दुचाकीवरील 2 अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। काल सकाळी 10:15 बालिकाश्रम रोडवरील आर्यन गार्डन सुडकेमळा येथे ही घटना घडली आहे। उदय दरंदले हे रविवारी सकाळी 10:15 आर्यन गार्डन येथील त्यांच्या गाळ्यात गेले असता तेथे दुचाकीवरून 2 अनोळखी व्यक्ती आले। ते उदय यांना म्हणालेत की तुम्ही येथे यायचं नाही असे म्हणत शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी त्यांना मारहाण केली आहे। या घटनेनंतर अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। शहराची खबरबात मध्ये आता इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत रहा News24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।